वांग्याला आता तुम्हाला वांग्याचं वार्षिक उत्पन्न किती व्हायले? याच 40 क्विंटल इकडे गेलं, 40 क्विंटल इकडे गेलं. हा, आता इकडे चांगल्या पद्धतीने बरोबर 600 झाड होते, इंदाचे 1200 झाड म्हणजे या जमिनीचा सातबारा नसताना सुद्धा तुम्ही एवढं पिकं काढायलीत. जमिनीचा सातबारा भेटल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीची याच्यात शेती करू शकता, चांगली शेतीची चांगले उद्योगपती होऊ शकता. मिरच्याचं उत्पादन बी आहे का? हो ना, मिरच्या, गहू आणि तिकडचे ते वांगे तिकडे हरभरा हे सर्व अतिक्रमण जमीन आहे का? अतिक्रमण भेंडी त्याच्या तलाटे वगैरे काय पंचनामे वगैरे करण्यासाठी आज आलेच नाही. बरोबर हे मिरच्या सुद्धा तुम्ही अतिक्रमण जमिनीतच लावल्या. हो, मिरच्या, टमाटे मिरच्या हे सर्व या टमाट्याचं सुद्धा हेच आहे का? हे बी अतिक्रमणाचा सगळा विषय आहे. मौजे खुडज या गावात आता आम्ही मानवी हक्क सुरक्षा दल भारतीय दलित आदिवासी पॅन्थर सेनेच्या वतीनं आमच्या आदिवासी समाजाचे दत्त धुमणे यांच्या शेताचा सध्या वस्तुस्थिती पाहणी करण्यासाठी आले असता यांनी या पडीत जमिनीमध्ये सर्व आपल्या याला बागायती म्हणतात, बागायती लागवडसुद्धा केलेली आहे. त्याच्यात ते मिरच्याचं उत्पादन घेतात, त्यानंतर इकडल्या बाजूला जे दिसायला ते आपले वांगे, टमाटे, मिरच्या, हरभरा, गहू सर्व यांचं हे बागायती जमीन सुद्धा झालेली आहे. तुकाराम ढुमणे, प्रल्हाद ढुमणे, केशव लाटे, आपले बाधव केशव लाटे या सर्व परिसरामध्ये आता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथं भेटी दिल्या आणि यांच्या जमिनीची बोकपाहणी केली. तर या जमिनीचा सातबारा नसताना सुद्धा जर एवढी प्रगती करतात, जर यांना सातबारा मिळाला तर भविष्यात निश्चित स्वरूपात ह्या चांगल्या पद्धतीचं कुटुंबाचं एक सक्षमीकरण होऊ शकते, त्या कुटुंबाला फार मोठी एक सहारा बनू शकते. म्हणून सरकारनं या आदिवासींच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचा सातबारा देणं गरजेचं आहे. यासाठी नाशिकच्या काळारा मंदिर ते आदिवासी विकास नाशिक यांच्या कार्यालयावर जो काही मार्ग संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मोर्चा ठेवलेला आहे, पादळ लॉंग मार्च ठेवलेला आहे, या मोर्चाच्या निमित्तानं आमच्या दौऱ्यावर आलेले भारतीय दलित आदिवासी पॅन्थर सेनेचे सरचिटणीस प्रदीप महाजन, संस्थापक अध्यक्ष उमेश भगत, आमचे संजूभाऊ कांबळे, अंकुशभाऊ इंगळे या सर्व लोक प्रचार दौऱ्यावर आल्याच्या नंतर या शेतामध्ये यांनी जी काही आता व्यवस्था आम्ही आमच्या लक्षात आली, निश्चित स्वरूपात या जमिनीचा सातबारा भेटला तर यांचं कुटुंब एक सक्षमीकरण 100% याच्यात होऊ शकते. म्हणून या जमिनीचा सुद्धा सातबारा मिळाला पाहिजे यासाठी संघटनेच्या वतीनं आता पाठपुरावा केला जाईल. आम्ही उपाशी तपाशी राहिले पण आम्ही पलट सोडा नाही आणि आम्ही सोडणार बी नाही. उपाशी राहू, जेल भोगिरे, एक महिनाभर जेल भोगिरे, चिले पिले सांभाळून, ढोरं वासरा सांभाळून, माया सोडलं नाही. किती वर्षापासून जमीन आहे? शेवट वर्षापासून. आता शेवट पुन्हा सोडणार बी नाही. कारवाई केली, भांडणात तयारी झाली, भांडण सुरू केलं पण मी सोडणार नाही. काय काय पेरलं शेतामध्ये? हो, 35 वर्ष झाले असतात. काय पेरलं शेतात? वांग, टमाटर, मिरची, भेंडी, गवार, बरबटी, आंबाडी, आंबडचुका, पालक, मेथी, बडी शापा. सर्व अतिक्रमण जमिनीत पेरले? हो, पूर्ण पेरले. तर यांचा असं म्हणणं आहे की हा कान्हा नावाचा यांचा नातू आहे. हो, याचा जो बाप होता हा याच्या एवढा होता, 9 महिन्याचा. याचा बाप 9 महिन्याचा होता, तेव्हापासून यांनी जमीन काढली. आता कान्हा बी लग्न झालं, कान्हाचा पोरका सुद्धा 10 वर्षात झाला, म्हणजे तेव्हापासून यांनी जमीन काढली आहेत. हा कान्हा नावाचा पोरका यांचा नातू आहे, याचा जो बाप आहे हा 9 महिन्याचा होता. चौथ्या हा एवढा मोठा झाला तरी सरकारचं अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष आहे. या सरकारचा जय निषेध करा. जय भीम.